नमस्कार मित्रांनो तुम्हाला गाडगेबाबांचं अखेरचं कीर्तन अभ्यासाला आहे गाडगेबाबांचं कीर्तन तुम्हाला अभ्यासाला ठेवलं ज्यांनी त्यांचं मी अभिनंदन करतो कारण ही फार मोठी गोष्ट आहे गाडगेबाबांचं कीर्तन तुमच्या वाचनात येणं गाडगेबाबांचं कीर्तन तुम्हाला ऐकायला मिळणं ही मोठी चांगली गोष्ट आहे कारण हे फार महत्त्वाचं कीर्तन आहे आणि गाडगेबाबा हे साधेसोदे संत नव्हते ते क्रांतिकारक संत होते त्यांनी काय क्रांती केली त्यांचं जीवन कसं होतं त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि मग आप तुम्हाला अभ्यासाला असलेल्या त्यांच्या कीर्तनाविषयी आपण बोलूयात याआधी मी तुम्हाला त्यांच्या आवाजातल्या कीर्तनाचा व्हिडिओ मुद्दाम पाठवलेला होता तो तुम्ही ऐकला असेल तर त्या कीर्तनामध्ये काय सांगितलं आहे नेमकं त्यांनी तेही तुमच्या लक्षात आलेलं असेल मित्रांनो गाडगे बाबा हे जवळजवळ दीडशे वर्षापूर्वी या महाराष्ट्रात जन्माला आले विदर्भात वराडात अमरावती जिल्ह्यात आणि दर्यापूर तालुक्यात सेनगाव नावाचं एक छोटंसं गाव आहे त्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला भुलेश्वरी नदीच्या काठी वसलेलं हे गाव त्यांचा जन्म अठराशे शहात्तर साली झाला म्हणजे जवळजवळ दीडशे वर्षापूर्वी परीट धोबी वठ्ठी अशी ज्या उपजातीला आपण नावं देतो तिथं त्या जातीत ते जन्माला आले त्यांचं नाव लहानपणचं डेबू वडिलांचं नाव झिंगराजी आडनाव जाणोरकर मित्रांनो तो काळ दीडशे वर्षापूर्वीचा तो वराड ते ग्रामीण भाग अंधश्रद्धांनी वेगवेगळ्या अत्यंत वाईट गोष्टींनी ग्रस्त असलेला तो समाज होता आणि त्यातल्या त्या धोबी ही जी जात होती ती दारूच्या व्यसनानं अत्यंत गांजलेली होती अशा कुटुंबात ते जन्माला आले आणि त्या कुटुंबात त्यांनी जो वनवास पाहिला त्या सगळ्या कुटुंबाचा वडिलांचं त्या व्यसनापायी निधन झालं ते त्यांनी पाहिलं आणि त्यानंतर मरताना वडिलांनी त्यांच्या आईला सांगितलं होतं की तू माझ्या मुलाला ह्या सगळ्या दुर्व्यसनांपासून वाचव त्याला काहीही करू दे पण हे माझ्यासारखी व्यसनं करू देऊ नकोस त्याचा परिणामही कदाचित त्यांच्या मनावर लागलेला होता कारण याच्यामुळं माझी बरबादी झाली त्या माझ्या मुलाची बरबादी होऊ नये पण अर्थातच सगळी बर्बादी करूनच वडील वारलेले होते त्यामुळे घरी काहीही नव्हतं एकटे गाडगेबाबा त्यांच्या पोटी जन्माला आलेले वडिलांच्या निधनानंतर दापूर यांच्या त्याच्या मामांनी चंद्रभानजींनी त्यांना सांभाळलं आई शेतमजुरी करायची मामा म्हणजे काय फार श्रीमंत होते असं थोडंच आहे आई शेतमजुरी करायची आणि डेबू जी आहे हा मामाची गुरं राखायचा मित्रांनो गुराख्याला त्या भागामध्ये गोवारी असं म्हटलं जात असे पूर्णेच्या जा काठावर गोसाव्यांच्या स्मशानामध्ये झाड जाड़ झाडोऱ्यामध्ये गुराखी हे जे सगळे गोवारी आहेत ती गोवारी दुपारच्या वेळेला गायी बसवत असत आणि त्या जाड़ झाड झाडोऱ्यामध्ये गोसाव्यांच्या स्मशानामध्ये भजन करीत असत या गुराख्यांचं भजन म्हणजे खास भजन असायचं त्यांची त्यांची स्वतंत्र वाद्य असायची आणि आपल्या तालामध्ये आपल्याच मस्तीमध्ये दंग होऊन ते भजन करायची गाडगेबाबांच्यामध्ये भजन कीर्तनाचा नाद तिथून शिरलेला असावा गावात होणारी भजनंसुद्धा ते ऐकायचे रात्रीच्या वेळेला मन लावून ऐकायचे आणि मग दिवसभर गुरांच्या मागं ती भजनं ते गुणगुणायचे चौदाव्या पंधराव्या वर्षी दणकट असलेल्या डेबूजीला गुरांकडून काढून मामांनी स्वतःची शेती कसायला लावली थोडीफार शेती होती त्यांना शेती कसायला लावली तर ते शेती कसायचे मजबूत त्यांची शरीरयेष्टी होती आणि मग आईला असं वाटलं की आपल्या मुलाचं लग्न व्हावं पण लग्न कोण देणार शेती नाही जमीन नाही वडील नाही बाकीचं कुणी नाही पण शेवटी कमलापूर या गावच्या धनाजी खल्लारकर यांच्या कुंता नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला डेबू मेहनतीनं शेती करू लागला आणि अशा अवस्थेमध्ये मामाच्या त्या न शिकलेल्यामुळं त्या शेतीवर घेतलेल्या कर्जात त्याची शेती लिहून घेतली आणि सावकार त्या शेतीचा कब्जा घ्यायला आला तेव्हा गाडगेबाबांनी त्यांच्या पाठीमागं काठी घेऊन लागून त्यांचे बैल पळवून सावकार पळवून त्याचे गडी पळवून एक प्रकारे क्रांती केली सगळे लोक त्याचं कौतुक करू लागले आणि मग भीती अशी होती की आता तो सावकार कदाचित पोलीस केस करील आणि ह्यांना अटक करील पण गाडगेबाबा बिंधास्त होते करू दे अटक केलं तर केलं पण मला जे वाटलं ते मी केलं मला जे पटलं ते मी केलं आणि त्यानंतर गाडगेबाबांनी सावकारशाहीचा जो दंडुका होता तो पाहिला वडील व्यसनानं गेले ते लहानपणी पाहिलं होतं हे सगळं गाडगेबाबा पाहत होते नुसतं पाहत नव्हते त्यांच्या मनावर त्याचे परिणाम होत होते आणि म्हणून त्यांनी लोकांना नीट वागावं म्हणून सांगायला सुरुवात केली तर लोक काही त्यांच्या ऐकेनात कारण हा पडला लहान बाकीचे नातेवाईक पडले मोठे अरे बाबा तुम्ही नवससहायाचं करू नका बकरे कोंबडे कापू नका दारू पिऊ नका असं तो सांगायला लागलं की हा मोठा शहाणा लागून गेला आहे त्याला काय कळतं असं म्हणून लोक त्याचे ऐकायचे नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये दे त्यांच्या मनानं घेतलं की आपण ह्यांना सांगण्याची लायकी मिळवली पाहिजे आणि म्हणून एक दिवस ते घरातून बाहेर पडले आणि सतत बारा वर्ष महाराष्ट्रभर फिरले महाराष्ट्राच्या बाहेर फिरले या काळामध्ये कडक वैराग्य केलं या काळामध्येच त्यांनी अनेक गोष्टी साध्य केल्या आणि हळूहळू त्यांनी आपला स्वतःची एक ओळख करायला निर्माण करायला सुरुवात केली काय ओळख तर त्यांनी काही गोष्टी हळूहळू सुरुवात केली फुकट कुणाचं खायचं नाही काहीतरी काम करून भिक्षा मागायची प्रत्येक गावामध्ये गेलं की गावाचं मंदिर स्वच्छ करायचं मग हळूहळू त्यांनी मंदिराचा परिसर स्वच्छ करायला सुरुवात केली हळूहळू त्यांनी ज्या गावात जाईल हल� त्या गावाचं मंदिर मंदिराचा परिसर सगळा गाव स्वच्छ करायला सुरुवात केली नाल्या साफ करायला सुरुवात केली आणि मग जेव्हा लोक हे पाहू लागले तेव्हा आपोआपच त्यांना खायला देऊ लागले पण त्या अवस्थेमध्ये अनेक चमत्कारिक गोष्टी त्यांच्यावर जोडल्या गेल्या पण गाडगेबाबा चमत्कार कधीही मानत नसत ते आपण पुढं पाहणार आहोत हळूहळू हळूहळू बारा वर्षामध्ये एक परिपूर्ण ज्याला काय म्हणू आपण साधू परिपूर्ण कीर्तनकार त्यांच्यातून घडला त्यांच्यातून निर्माण झाला आणि मग त्याच्यातून पुढं भजन कीर्तनाला त्यांच्या गर्दी होऊ लागली केवळ सामाजिक संदेश देणं एवढंच त्यांनी आपलं ध्येय ठेवलं मित्रांनो बारा वर्षानंतर स्वतः ज्या घरच्या माणसांची त्यांची भेट झाली ऋणमोचन नावाच्या ठिकाणी आणि ऋणमोचनला गाडगेबाबांनी पहिलं सामाजिक काम केलं ते म्हणजे ऋणमोचन नदीवर तिथं त्यांनी घाट बांधला पूर्णा नदीवर लोक घसरून पडायचे जत्रेला आलेले म्हणून त्यांनी घाट बांधला आणि योगायोगानं ज्या सावकाराला त्यांनी शेतातून मारून पळवलं होतं त्याच सावकारानं तो घाट बांधायला त्यांना पैशाची आर्थिक मदतसुद्धा केली होती आता त्यांची योग्यता लोकांना काहीतरी सांगण्याची झालेली होती हे त्यांच्या लक्षात आलं घरच्या लोकांना असं वाटलं की बारा वर्षानंतर हा आला आहे खूप चांगली गोष्ट आहे हा तु आता घरी येईल पण त्यांनी घरी गेले नाही आई म्हणाले बाबा आमचं कसं रे ते म्हणाले बारा वर्ष कसं झालं ती म्हणाले असं कसं बोलतोस तू तू आता असला पाहिजे तू नसलास तर आमचं कसं होईल ते म्हणाले काही होणार नाही कुणाचं काही राहून जात नसतं असं नाही तुम्ही तुमचं मी माझा असं म्हणून ते तिथून निघून गेले बाबांची कीर्ती तुफान वाढत गेली कीर्तनाला प्रचंड गर्दी होऊ लागली बाबांनी लाखो लोक सन्मार्गाला लावले व्यसनापासून दूर नेले अनेक लोकांना शिकवलं अनेक लोकांना त्यांनी वाईट गोष्टीपासून दूर नेलं मित्रांनो बाबासाहेबांची गाडगेबाबांची ही जी कीर्ती आहे ही कीर्ती थोरा मोठ्या लोकांपर्यंत गेली किती थोरा मोठ्या लोकांपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा काही त्यांच्या कीर्तनाला मुंबईतल्या स्वतः जाऊन बसलेले होते एकदा गाडगेबाबांच्या कीर्तनाला बाबासाहेब आंबेडकर जाऊन बसले आणि मधून कुणीतरी प्रश्न विचारला तर तो गाडगेबाबा असं म्हणाले की बाबा रे मी ज्ञानी माणूस नाही आहे मी तुमचं लेकरू आहे मला काय तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणार नाहीत पण एक ज्ञानी माणूस तुमच्या पाठीमागं बसला आहे कदाचित तो तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल लोकांनी मागं फिरून पाहिलं आणि गाडगेबाबांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाठीमागं तुमचं कीर्तन ऐकत बसलेले आहेत मित्रांनो महात्मा गांधीसुद्धा दोन वेळा गाडगेबाबांची भेट झालेली आहे जे फैजपूरला काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं पारतंत्र्याच्या काळामध्ये त्यावेळेला काँग्रेसचे महाराष्ट्रातले मोठे नेते नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले बाळासाहेब खेरे यांनी विनंती केली की बाबा तुम्ही या अधिवेशनाला या महात्मा गांधी येणार आहेत तीन दिवस थांबणार आहेत गाडगेबाबा म्हणाले नको माझं काय तिथं काम आहे ते म्हणाले नाही या ठीक आहे म्हणाले मी येतो पण परिसर स्वच्छ करण्याचं काम माझ्याकडं द्या आणि गाडगेबाबांनी काँग्रेसच्या अधिवेशनातलं फैजपूरला झालेल्या ऐतिहासिक अधिवेशनामध्ये साफसफाई करण्याचं काम घेतलं आणि महात्मा गांधींना पहिल्यांदा त्यांच्या मनात मना मनामध्ये महात्मा गांधीच्या मनामध्ये गाडगेबाबा ठसले त्याच्यानंतर एकदा वर्ध्याला गांधी आश्रमामध्ये सुद्धा महात्मा गांधींची आणि गाडगेबाबांची भेट झाली गाडगेबाबांना शेजारी घेऊन महात्मा गांधी, बाबा, गांधी, महात्मा गांधी बाबा महात्मा जेवायला बसले पण गाडगेबाबा म्हणाले नाही मला हा मान नको ते समोर जमिनीवर बसले आणि त्यांनी हातामध्ये भाकरी आणि कांदा घेऊन जेवण केलं दोन वेळा महात्मा गांधींची आणि त्यांची भेट झाली महाराष्ट्रामध्ये ज्यांनी शैक्षणिक क्रांती केली त्या कर्मवीर भावराव पाटलांची सुद्धा त्यांची भेट झाली होती त्यांनासुद्धा त्यांनी प्रेरणा दिलेली होती मित्रांनो एक अत्यंत अप्रतिम असा फोटो आहे प्रत्येकानं आपल्या काळजात जपावा असा एक फोटो आहे मला तो अत्यंत आवडतो फोटो त्या एका फोटोमध्ये महाराष्ट्रात क्रांती करणाऱ्या तीन माणसं एकत्रित आलेली आहेत शिक्षणामध्ये क्रांती करणारे कर्मवीर भावराव पाटील अध्यात्मात क्रांती करणारे गाडगेबाबा आणि राजकारणात क्रांती समाजकारणात क्रांती करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील आणि गाडगेबाबांचा तो अप्रतिम फोटो आहे त्याच्यानंतर तुकडोजीसारखे संत त्यांना फार आपलं म्हणायचे पंजाबराव देशमुखांसारखा केंद्रीय कृषी मंत्री त्यांना आपलं म्हणायचा त्यांच्यासाठी काही करायला तयार असायचा आचार्य प्रल्हाद केशव अत्रे ज्यांचं मराठा दैनिक त्या काळामध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय होतं तिथं त्यांना महाराष्ट्राचा समाजवादी संत म्हणायचे प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे वडील ते गाडगेबाबांना खूप मानायचे अनेकदा त्यांच्या कीर्तनाला जाऊन बसायचे आणि गाडगेबाबांचं पहिलं कीर्तन बाळासाहेब ठाकरेंच्या वडिलांनी प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिले आणि ते सगळ्यात चांगलं आहे त्याच्यानंतर पुष्कळ पुस्तकं लिहिले गेली पण अजूनही प्रबोधनकारांनी लिहिलेलं गाडगेबाबांचं चरित्र हे सगळ्यात उत्कृष्ट असं मराठी भाषेतलं चरित्र आहे मित्रांनो एवढी सगळी मान्यता आणि एवढी सगळी योग्यता प्राप्त झाल्यावर त्यांच्याविषयी अनेक अफवा लोकांच्या मनामध्ये असत एकदा एक, एक आमदार त्यांच्या पाया पडायला गेला गाडगेबाबा कुणालाही पाया पडू देत नसत आमदार असो का खासदार असो पाया पडायला गेलेल्या गेले माणसाला ते झाडायला सांगत काम करायला सांगत नाहीतर त्याच्या पाठीत काठी मारीत एकदा एक, एक आमदार त्यांच्या पाया पडायला गेला गाडगेबाबांनी त्याच्या पाठीत काठी आणली आणि दुसऱ्या दिवशी योगायोगानं तो मुख्यमंत्री झाला सगळीकडं अफवा पसरवली की गाडगेबाबांनी पाठीत गाठी आणली की माणूस मुख्यमंत्री होतो अफवा पसरायला काय लागतं अशा खूप अफवा पसरवते बाबाच्या मळ्यामध्ये आणि बाबा स्वत कधीही अफवांवर विश्वास ठेवीत नसत बाबा एकाच वेळी तीन तीन ठिकाणी कीर्तन करतात बाबा एकदम कीर्तन संपल्यानंतर गुपित होतात बाबांचे केस चांदीचे आहेत बाबांची सावली पडत नाही बाबांना काटे मोडत नाहीत बाबांच्या अंगाचा सुगंध येतो अशा प्रकारच्या अनेक अफवा त्यांच्या विषयी पसरल्या गेल्या पण यातली कुठलीही अफवा खरी नाही हे ते स्वतः सांगायचे तर अशा अफवांचा आणि अशा कीर्तीचा खूप त्यांना फायदा करून घेता आला असता खूप आणखी काही होता आलं असतं पण या गोष्टीवर त्यांचा विश्वास नव्हता कारण हा एकमेव महाराष्ट्रातला असा आधुनिक काळातला संत होता की जो पूर्णपणे वैद्या वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारत होता त्याची एकही गोष्ट आणि एकही भाषण आणि एकही शब्द वैज्ञानिक दृष्टिकोन सोडून नव्हता त्यांचं कीर्तन जे तुम्हाला अभ्यास आला आहे ते पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बाबा पूर्णपणे वैज्ञानिक होते अंधश्रद्धेच्या ते विरुद्ध होते स्वच्छतेचे पुरस्कर्षे होते अजिबात न शिकलेले अंगठे बातर बाबा उत्तम लोकशिक्षक होते बाबांनी अनेक गोरक्षणं बांधली त्या काळामध्ये अनेक धर्मशाळा बांधल्या अनेक त्या काळामध्ये शिक्षण संस्था काढल्या बाबांनी पण बाबा, बाबा स्वत कधीही मंदिरात गेले नाही पंढरपूरची यात्रा भरली <tweak> की बाबा पंढरपूरला जात, 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 जात मंदिरात जात नसत देवदर्शनाच्या लाईनमध्ये उभं राहत नसत संपूर्ण यात्रेची घाणसाफ करण्याचं काम ते स्वतःकडे घेत आणि घाणसाफ झाली की बाबा निघून जात देवाचं दर्शन ते दुरूनच घेत मंदिरात कधी जात नसत बाबांनी पशुहत्याबंदीच्या संदर्भामध्ये त्या काळामध्ये मोठी क्रांती केली अनेक ठिकाणची पशुहत्याबंदी अनेक जत्रांमधली त्यांनी बंद केली त्यांनी कधीही आपण बांधलेल्या धर्मशाळेत स्वतः उतरले नाही मुक्काम केला नाही योगायोगानं ना मुक्काम पडला तर धर्मशाळेच्या बाहेर पटांगणात ते झोपायचे धर्मशाळेत नाही इतक्या निस्पृह भावानं त्यांनी सगळी कामं केली आपल्या कुठल्याही नातेवाईकाला धर्मशाळेमध्ये उतरायची परवानगी बाबा देत नसत स्वतः धर्मशाळेमध्ये उतरत नसत पैशाला हात लावत नसत पण कोट्यवधीची कामं त्या काळात बाबांनी केली लोक त्यांना पैसे देत पण त्या पैशाची पै न पै हिशोब बाबा द्यायला लावीत आणि काही संशय आला की कोणी माणूस काहीतरी करतो आहे तर बाबा त्याच्यासमोर अत्यंत कठोर होत आणि त्याला या कामापासून बाजूला करत असत मित्रांनो गाडगेबाबांचं जे कीर्तन तुम्हाला अभ्यास आला आहे ते आठ नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न साली वांद्र्याच्या पोलीस स्टेशनमध्ये झालेलं आहे आणि त्याच्यानंतर काही दिवसांनीच अगदी सव्वा महिन्यांनी वीस डिसेंबरला गाडगेबाबांचं देहावसान झालं गाडगेबाबा असेपर्यंत गाडगेबाबांनी चौवेचाळीस संस्था काढलेल्या होत्या मित्रांनो आणि नंतर त्यांच्या नावे अनेक संस्था निघाल्या अनेक महाविद्यालये निघाली एक विद्यापीठसुद्धा निघालं कुणीही या विद्यापीठाला गाडगेबाबांचं नाव द्या याच्यासाठी आंदोलन केलं नाही मागणी केली नाही तरीही गाडगेबाबांच्या नावाने एक विद्यापीठ निघालं एका विद्यापीठाला गाडगेबाबांचं नाव देण्यात आलं आणि हे सगळं एका निरक्षर माणसाचं म्हणजे ज्याला सही करता येत नव्हती जो अंगठा करत होता त्या माणसाचं नाव एका विद्यापीठाला दिलं होतं कारण अक्षर ओळख न होता देखील त्यानं ब्रह्माक्षरं ओळखलेली होती आणि म्हणून त्याच्या आयुष्यामध्ये कितीतरी गोष्टी झाल्या मुलांनो स्वत बांधलेल्या धर्मशाळेत बाबा कधी थांबले नाही नातेवाईकांना थांबू दिलं नाही हे मी तुम्हाला आधी सांगितलेलंच आहे गाडगेबाबा मिशन ही संस्था एकोणीसशे बावन्न साली मुंबईला निघाली मुंबईत तिचा फार मोठा विस्तार आहे त्यांच्या अनेक संस्था आहेत पण ते बाबाच्या नंतरच्या गोष्टी आहेत बाबा नेहमी म्हणायचे सतत कष्ट करायचे सतत कष्ट करायचे ते कधीही थांबलेले आणि कधीही झोपलेले लोकांनी पाहिलं नाही रात्री वगैरे सोडून द्या पण कधीही झोपलेले आजारी असले तरी चालत राहायचे कीर्तनं करायचे बाबा म्हणायचे की हे शरीर देवानं आपणाला दिलेलं गाढव हे गाढव त्याला जेवढं राबवून घेता येईल तेवढं राबवून घ्या त्याच्याकडून जेवढे कष्ट करून घेता येतील तेवढे कष्ट करून घ्या असं बाबा म्हणायचे सतत राबत राहिले समाजासाठी राबत राहिले स्वतःसाठी नाही स्वतःसाठी कणभरही राबले नाही कुटुंबासाठी कणभरही राबले नाही स्वतःच्या जातीसाठी कणभरही राबले नाही एकूण मानवतेसाठी गाडगेबाबांनी जे काम केलं ते मोठं क्रांतिकारक काम होतं म्हणून त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये अजूनही दुमदुमतं अजूनही एकही अक्षर न लिहिणारा हा संत आहे एकही अक्षर त्या माणसानं लिहिलं नाही कारण लिहिणं येतच नव्हतं पण तरीही तो संत म्हणून ख्यात झाला आणि अलीकडच्या काळामध्ये मित्रांनो गाडगेबाबांचं शेवटचं कीर्तन हे एकमेव त्यांचं साहित्य म्हणता येईल असं उपलब्ध आहे जे दुसऱ्यांनी लिहून घेतलं आणि त्याचं रेकॉर्ड फक्त ऑडिओ हो आहे त्या काळात व्हिडिओ नव्हते योगायोगान बाबांचे फोटो भरपूर उपलब्ध आहेत पण ते याच्यासाठी उपलब्ध आहेत की लोकांना त्यांच्यासोबत फोटो काढावेसे वाटायचे लोक त्यांचे फोटो काढायचे बाबा कधी फोटोसाठी मुद्दाम पोस्ट दिलेली आपणाला पाहायला मिळत नाही तर हे जे एकमेव त्यांचं उपलब्ध असलेलं कीर्तन आहे त्या कीर्तनावरून आपणाला गाडगेबाबांच्या कीर्तनाची परत काय आहे दर्जा काय आहे त्याचं कंटेंट काय आहे ते आपणाला मित्रांनो लक्षात येतो त्यांच्या कीर्तनाचा जो ढंग आहे तो ढंग पूर्णपणे वेगळा आहे आपल्याकडे कीर्तनाच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत नारदीय कीर्तन असेल रामदाशी कीर्तन असेल वारकरी कीर्तन असेल बाबांचं याच्यापैकी कुठलंही कीर्तन नव्हतं त्यांनी कीर्तनाचा एक स्वतःचाच ढंग तयार केलेला होता कारण फार वेगळ्या पद्धतीनं हे सगळं सामोरं आलेले होते आणि त्यांनी मुद्दाम काहीही केलेलं नव्हतं उत्स्फूर्तपणे त्यांच्यातून जे आलं ते समोर आलेलं होतं म्हणून त्यांचा जो जयघोष होता तो पुंडलिका वर्दा हरी विठ्ठल असा नव्हता किंवा विठ्ठोबा रुक्माई विठ्ठोबा रुक्माई असाही नव्हता किंवा रामदासी लोकांसारखाही नव्हता त्यांनी गुराख्यांचा तो शब्द घेतला होता की गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हा शब्द त्यांच्या कीर्तनामध्ये आपणाला सतत पाहायला मिळतो मित्रांनो लोकसंवाद करत करत ते कीर्तन करायचे ते नुसतं कीर्तन करायचे नाही लोकांशी बोलायचे लोकांकडून आपल्या प्रश्नांची उत्तरं घ्यायची आणि त्यांच्या मनावर आपलं म्हणणं बिंबवायचे ही जी पद्धती होती लोकसंवाद करत कीर्तन करायची ती पुढं अनेकांनी घेतलेली आपणाला पाहायला मिळते तिची सुरुवात गाडगेबाबांच्या जवळ आहे मित्रांनो बाबांनी जो सगळा सामाजिक संदेश दिला तो आज तुम्हाला कदाचित वाटेल की हे सगळं माहीत आहे आपणाला पण ज्या काळात बाबा हा संदेश देत होते त्या काळामध्ये ही समाजासाठी एकदम अनोखी नवीन गोष्ट होती तिची अत्यंत गरज होती आजही अनेक गोष्टींसाठी गाडगेबाबांच्या विचारांची गरज आहे मित्रांनो गाडगेबाबांच्यावर कबीर आणि तोकोबाचा प्रचंड प्रभाव आहे कबीराचे आणि तोकोबाचे वचनं ते सतत आपल्या अभंगामध्ये आपल्या कीर्तनामध्ये पेरतात या कीर्तनात तुम्हाला ती पाहायला मिळतील सतत त्यांचीच उदाहरणं त्यांनी पेरलेली आहेत अधूनमधून बाबा हिंदीचा पण वापर करायचे त्याची कारणं दोन असतील कारण ह्या तुमच्या अभ्यासाला असलेल्या कीर्तनामध्ये तुमच्या लक्षात येईल की दोन ठिकाणी त्यांनी मोठे मोठे संवाद हिंदीमधून म्हटलेले आहेत कौन सबसे बडा हा एक, एक मोटे -मोटे संवाद आहे आणि आणखी एक संवाद आहे मोठे मोठे संवाद त्यांनी हिंदीतून म्हटलेले आहेत एक तर वराड हा तिकडून हिंदी प्रदेशाला मध्य प्रदेशाला जवळचा आहे आणि इकडं मराठवाड्यात ते सतत फिरायचे तेव्हा इथल्या मुस्लिम प्रदेशामध्ये बाबा काळात फिरत होते त्या काळामध्ये प्रामुख्यानं उर्दू आणि हिंदी भाषा बोलणारे लोक असायचे त्यांच्यासाठी बऱ्याचदा गाडगेबाबांच्या बोलण्यामध्ये हे हिंदी संवाद यायचे हे जे कीर्तन आहे जे आपणाला उपलब्ध आहे हे वांद्र्याच्या पोलीस स्टेशनमध्ये झालेले हे मी तुम्हाला सांगितलं कशासाठी झालं तर त्या पोलीस स्टेशनला सत्यनारायण करायचं होतं त्या सत्यनारायणाच्या निमित्तानं बाबांचं कीर्तन ठेवायचं बाबा आजारी होते खरं तर आणि कुठं जात नव्हते कीर्तनाला पण तिथल्या तिथं मुंबईत बाबा या खूप लोकांची इच्छा आहे असं लोकांनी त्यांना विनंती केली ते म्हणाले ठीक आहे मी नुसता येऊन जातो मला कीर्तन करणं शक्य होणार नाही पण गाडगेबाबा प्रत्यक्ष जेव्हा तिथे गेले तेव्हा जो लाखोचा समुदाय त्यांनी पाहिला कारण गाडगेबाबा फार दिवस लोकांच्या समोर एक महिना सव्वा महिना आलेले नव्हते आजारामुळं आणि लोकांना जेव्हा कळालं की गाडगेबाबा येत आहेत म्हटल्यावर जे लाखो लोक त्यांना पाहायला तिथं आले ते पाहिल्याच्यानंतर बाबा म्हणाले की लावा माईक आता मी करतो कीर्तन कारण एवढे लोक जर आले असतील तर त्यांच्या पुढं मी कोण लागून गेलो माझा आजार कोण लागून गेला मी बोलतो या लोकांच्या समोर आणि ज्या उत्स्फूर्तपणे त्यांनी ते कीर्तन केलेलं आहे चाळीस चौरेचाळीस पानांचं कीर्तन अप्रतिम असं ते कीर्तन आहे उत्स्फूर्तपणा त्याच्यामध्ये आहे आणि बाबांच्या आयुष्याचं सगळं सार त्या कीर्तनामध्ये आलेलं आहे सत्यनारायणासाठी केलेल्या ह्या कीर्तनामध्ये सुद्धा त्यांनी सत्यनारायणावर टीका केली त्यातल्या अंधश्रद्धेवर टीका केली म्हणजे जे लोक आपला कार्यक्रम ठेवत आहेत त्या लोकांच्या जी सुद्धा चुका दाखवण्याचं डेरिंग ज्याला काय म्हणू की धैर्य ज्याला म्हणू तो गाडगेबाबांच्याकडं होतं गाडगेबाबांची देवकल्पना काय होती है? संत म्हटलं की देव देव म्हटलं की सगळ्या गोष्टी आपणाला माहीत आहेत गाडगेबाबा म्हणतात नाही देव वेगळा आहे देव नाहीच असं त्यांचं पहिल्यांदा म्हणणं त्यांनी तुकाराम महाराजांचं उदाहरण दिलेले आहे देव पहावयाशी गेलो आणि देव होऊनही ठेलो अरे बाबा देव नाही मी देवाला पाहायला गेलो पण मीच देव झालो असं गाडगेबाबांचं उदाहरण दिलेलं आहे देव होऊन ठेलो देव दगडात मूर्तीत नाही तो माणसात आहे हे त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितले पुन्हा एक त्यांनी उदाहरण दिलेलं आहे वायू वसे सकळा ठाई ज्ञानेश्वरीतलं हे उदाहरण पण त्याची कोणतीही एक जागा नाही वाऱ्याला रंग आहे का नाही रूप आहे का नाही मुक्काम आहे का नाही गाडगेबाबांनी फार सुंदर त्याच्यात उदाहरण दिलेलं आहे की आज वारा साताऱ्याच्या मुक्कामात होता असं कोणी म्हणतं का वाऱ्याचा आज मुक्काम कराडला आहे असं कुणी म्हणतं का असं म्हणून त्यांनी सांगितलं की जसं वाऱ्याला कुणी स्पर्श करू शकत नाही कुणी ओळखू शकत नाही कुणी पाहू शकत नाही पण जाणीव होते देव तसा आहे त्यांनी तुकाराम महाराजांच्या सारखंच गाडगेबाबांनी कबीराचं उदाहरण दिलेलं आहे की जत्रा मे फत्रा बिठाया तीरथ बनाया पाणी दुनिया भई दिवानी पैसुम की धुलदानी तुम्ही देवाला भेटायला आणि पाया पडायला म्हणून जत्रेमध्ये जाता ना काही तिथं देव फेऊन असतो जत्रा मे फत्रा बिठा यार तिथं दगड ठेवलेला आहे तीरथ बनाया पाणी नुसतं पाण्याचं तीर्थ तुम्हाला दिलं जातं दुनिया भई दिवाणी मूर्ख लोक आहेत तुम्ही पैसों की धूलधानी त्याच्यासाठी तुम्ही पैशाची धूळधान करता बकरे काय कापता कोबडे काय कापता नवस काय करता आणि पूजा काय देता पाठ काय करता हे सगळं ढोंग आहे ह्याच्यात देव नाही दगडाचा देव बोलिल तो कैसा म्हणजे हे नामदेवांचा अभंग आहे त्याचं पण उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की अरे बाबा दगडाज जो हो बोलेल कसा त्याला स्वतःच्या निवद राखायला खालाल कुत्रं हाकता येत नाही त्याच्या भोवती फिरणारे कोंबडे त्याला हाकता येत नाहीत किंवा देवाला स्वतःचं धोतर स्वतः नेसता येत नाही मग हे सगळं जर त्याला करता येत नाही तर देव कसला आला अशा प्रकारे दगडाजमध्ये देव नाही हे त्यांनी सांगितलं देव कुठं नाही ते सांगितलं देव कुठं आहे ते सांगितलं आणि शेवटी त्यांनी फार सुंदर उदाहरण ज्याचा अभिमान गेला त्याला देव भेटला आणि शेवटी शेवटी तर बाबांनी असं सांगितलेलं आहे की अरे तुम्हाला म्हणायचंच असेल ना देव तर त्या काळामध्ये गांधी होते ते गांधीजीला देव म्हणा कारण त्यानं इथून इंग्रज हाकलले एवढं मोठं देशावरचं संकट हाकलायला तुमचा देव आला नाही महात्मा गांधी आले आणि मग शेवटी त्यांनी असं म्हटलेलं की जनी जनार्दन संत बोलती वचनं अरे संतांनी सांगून ठेवले लोक जनी लोकात आहे जनार्दन लोकात आहे त्यामुळे तिथं तुम्ही पाहा देव असा इकडचा तिकडचा देव पाहण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका याच कीर्तनात बाबांनी शिक्षणाचं महत्त्व सांगितलेलं आहे श्रीमंतांनी गरिबांना शिक्षणासाठी मदत करावी असं सांगितलेलं आहे एकदा गाडगे बाबा फिरत फिरत अमरावतीला गेले आणि एका वस्तीग्रहात त्यांना काही शिक्षण फिक्षण येत नव्हतं त्या पाठी कशाची त्यांना काही कळाली नाही पण त्यांच्या लक्षात आलं की हे वस्तिग्रहनी तर मुलं आहेत आतमध्ये गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की मुलं जेवायला बसण्याच्या तयारीमध्ये आहेत त्यांच्या हातातले ताट वाट्या त्यांनी पाहिल्या तांबे पाहिले काही फुटकेल जेवायला बसले तर त्यांच्या भाज्या खाली मातीत मिसळायला हे पाहिल्याच्यानंतर त्यांना वाट वाईट वाटलं त्यांचे एक मित्र तिथले मारवाडी होते अमरावतीमध्ये दुकानात जाऊन त्यांनी सांगितलं की आम्ही वसतिग्रहामध्ये इतके ताटं इतक्या वाट्या आणि इतके ग्लास पाठवून द्या आणि तिथं ते पाठवले गेले आणि नंतर मग लक्षात आलं की हे वसतिग्रह कुणीच नसताना स्वतःची ऐपत नसताना पंजाबराव देशमुख चालवत होते जे शक्य आहे तेवढ्यामध्ये ते त्या ते ते पोरांना सोयी देत होते बाबांनी तिथं सोयी सवलती उपलब्ध करून दिल्या एवढा त्यांचा शिक्षणाला ध्यास होता त्यांनी सांगितलं की शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही काहीही करा अर्धपोटी राहा अर्धवस्त्र नेसा पण शिका हा त्यांनी पुन्हा पुन्हा महत्त्व सांगितलेलं आहे अहिंसेचं महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे देवाच्या बळी घर त्याला विरोध केलेला आहे त्यांनी व्यसनापासून दूर राहायला सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलं बायांना की बाया नो नवऱ्यांची पूजा करा नवऱ्याला मान्यता द्या पण नवरा व्यसनी असेल तर त्याला हानायला कमी करू नका असं हाना की त्यानं पुन्हा नाही केली पाहिजे असं सुद्धा गाडगेबाबांनी त्यांच्या रोखठोक भाषेमध्ये आपणाला सांगायला जातं जातीभेद पाळू नका हा सुद्धा संदेश गाडगेबाबांनी या कीर्तनातून दिलेला आहे हिंदुस्तानले डाग शिवासिवीचा असा त्यांचा शब्द आहे की आपल्या देशाला हा एक मोठा ढब्बा पडलेला आहे डाग पडलेला आहे ह्या शिवाशिवीचा जातीयतेचा स्पृश्य अस्पृश्यतेचा गाडगेबाबांचा जो गजर आहे तो गजर गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हा त्यांचा गजर आहे मित्रांनो गाडगेबाबांच्यावर जो चित्रपट निघाला त्या चित्रपटामध्ये गदी माडगुळकरांनी एक फार सुंदर गाणं लिहिलं आहे मन्नाडेसारख्या राष्ट्रीय ख्यातीच्या गायकानं तो गाय गाणं गायलेलं आहे फार अप्रतिम असं गाणं आहे त्या गाण्यामध्ये या कीर्तनाचं सगळं सार कदाचित माडगुळकरांनी हे कीर्तन वाचूनच ते गाणं लिहिलं असावं ह्या कीर्तनाचं आणि गाडगेबाबांच्या जीवनाचं सगळं सार त्या गाण्यात त्यांनी सांगितलेले की गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला सांभाळी ही तुझी लेकरे समजती पापाला ही धोंड्याला म्हणती देवता भगत धुंडती तया जोगता ही धोंड्याला म्हणती देवता भगत धुंडती तया जोगता स्वतःस त्यामध्ये देती योग्यता देव म्हणून कुणीनं भजावे उगा सेंदरी दगडाला गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला कुणीनं रहावे खुळे अडाणी शिक्षण घ्यावे व्हावे ज्ञानी कुणीनं राहावे खुळे अडानी शिक्षण घ्यावे व्हावे ज्ञानी त्यासाठीही झुजुदेवानी मी सातीचा धुबी देवा धुवीनं कपडा मळलेला गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला हेच मागणे तुला श्रीहरी घाम गाळीत्या मिळो भाकरी हेच मागणे तुला श्रीहरी घाम गाळीत्या मिळो भाकरी तुझेच कोणी नको उपासी कुणी कुणाचा नको कुणी कुणीनं विटणार जन्माला गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हे सगळं सार त्यांच्या याचं आपणाला त्या गाण्यात पाहायला मिळतं जेव्हा गाडगेबाबांचं निधन झालं तेव्हा त्या ते चित्रपटात आणखी एक गाणं आहे की विठ्ठलाच्या पायी थरारली विट रावळीचे घाट निनादले उठला हुंदका देऊच्या वाड्यात तुका समाधीत चाळवला विठ्ठलाच्या पायी थरारली विट रावळीचे घाट निनादले उठला हुंदका देहूच्या वाड्यात तुका समाधीत चाळवला संत माळेतील सेवटला आज ओघळला एकाएकी अनाथांचा नाथ सोडूनी पार्थिव निघाला वैष्णव वैकुंठाला निघाला वैष्णव वैकुंठाला संत माळेतील सेवटला शेवटचा मनी शेवटचा संत या महाराष्ट्रातला ज्या दिवशी गेला त्या दिवशी ही कविता गदी माडगुळकरांनी लिहिली होती मित्रांनो गाडग्यात केला ब्रह्मांडाचा कालान खापराने प्याला तत्त्वज्ञान असा हा संत होता ज्यानं ब्रह्मांडाचा काला गाडग्यात आणि खापरानं तत्त्वज्ञान पिला असा हा संत चमत्कार नाकारणारा चालता बोलता चमत्कार वाटावा असा हा संत देव नाकारणारा चालता बोलता देव वाटावा असा हा संत एक निरक्षर सत्यशोधक असा हा संत मित्रांनो या संताविषयी जेवढं बोलावं तेवढं कमीच मला वाटतं एवढं ठीक आहे धन्यवाद नमस्कार